नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहा, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की पोलीस भरतीचे जे काही शुद्धीपत्रक आहे ते आलेलं आहे. तर पहा, यामध्ये पहा, गव्हर्नमेंटने जे काही पोलीस भरतीचे काही रिक्त पदे आहेत ते रिक्त पदेचा अहवाल मागितलेला आहे आणि तो अहवाल 28 जून 2021 पर्यंत सादर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीची परीक्षा कधी होऊ शकते, पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि 19 जे काही फॉर्म भरले त्याचं नेमकं होणार काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि अगोदर लेखी परीक्षा होणार की अगोदर मैदानी परीक्षा होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तर जाणून घेऊया पोलीस भरतीविषयी परिपूर्ण माहिती या व्हिडिओमधून. तर पहा मित्रांनो, कालच शुद्धीपत्रक हे गव्हर्नमेंटचं आलेलं आहे की त्यामध्ये जेवढ्या काही 2021 म्हणजे 1 जानेवारी 2021 तर 31 डिसेंबर 2021 म्हणजे या 1 वर्षामध्ये जेवढ्या काही जागा म्हणजे अगोदरच्या रिक्त जागा आणि 2021 झालेल्या रिक्त जागा याचा अहवाल गव्हर्नमेंटने पोलीस भरतीचा मागितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अहवाल 28/6/2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने आपण सांगू शकतो की एक तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत पोलीस भरती होऊ शकते, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पोलीस भरती होऊ शकते. आणि मित्रांनो, मागच्या वेळेस जेवढे काय पोलीस भरतीचे फॉर्म टाकलेले आहे त्यामध्ये जागा निश्चितपणे 100% जागा वाढू शकतात. लक्षात ठेवा, 100% जागा वाढू शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही आता पोलीस भरतीच्या जे लेखी परीक्षेच्या तयारी लागायचे. तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की याच्या अगोदर जेवढे काय पोलीस भरती होत होत्या त्या अगोदर ग्राउंड व्हायचं आणि ग्राउंडच्या नंतर लेखी परीक्षा होती. म्हणजे जे मुलं ग्राउंडला क्वालिफाय होतील त्यांना लेखी परीक्षेला बसवलं जायचं. परंतु मित्रांनो, आता उलट परिस्थिती झाली आहे. आता अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार, म्हणजे जेवढे काय आता म्हणजे लेखी परीक्षेला जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे. कारण की गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मार्क येतील त्याच वेळेस तुम्हाला ग्राउंडमध्ये क्वालिफाय केलं जाईल. म्हणजे तुमचं ग्राउंड किती जरी चांगलं जर असेल आणि तुम्ही जर लेखी परीक्षेला क्वालिफाय नाही जर झाले तर मित्रांनो तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही. याचा अर्थ तुम्हाला असा की तुम्हाला जास्तीत जास्त आता लेखी परीक्षेवर फोकस मारून नंतर तुम्हाला ग्राउंडची तयारी करणे. म्हणजे अगोदर तुम्ही लेखी परीक्षा क्वालिफाय आणि नंतर ग्राउंडवर फोकस मारा, म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षा आणि ग्राउंड हे सोबत यावेळेस करणार आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लेखी परीक्षेची तयारी जर करत असाल तर युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी अपडेट, पोलीस भरतीची तयारी किंवा आगामी आरोग्य किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढे परीक्षा असतील त्या परीक्षेची तयारी युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, त्याचा अभ्यासक्रम आहे पहा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एकूण 100 विचारले जातात, 100 विचारले जातात आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 म्हणजे 200 असे असते. तर लक्षात ठेवा, यामध्ये पहा 100 पहा 25 विचारले जातात मराठीला, 25 विचारले जातात गणित आणि बुद्धिमत्तेला आणि 25 विचारले जातात गणितला स्पेशल, 25 विचारले जातात बुद्धिमत्तेला आणि 25 जीके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, 25 मराठीचे, 25 बुद्धिमत्तेचे, 25 गणितचे आणि 25 जीकेचे. म्हणजे असे 100 तुमची परीक्षा या ठिकाणी 100 तुम्हाला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर या सर्व विषयाची तयारी करून घेण्यासाठी युवराज अकॅडमी 24 या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये तुमची लेखी परीक्षा 100% होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करूयात आगामी परीक्षेसाठी तुम्हाला 100% यश येईल आणि तुम्ही 100% त्या ठिकाणी कुठेतरी जॉईन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेच्या तयारीला आतापासून तयारी लागा, जेणेकरून आगामी काळामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.